सोलापुरात होणाऱ्या शांतता रॅलीत मोन्नीम परिसरातील सकल मराठा समाज सहभागी होणार. येत्या 7 ऑगस्टला सोलापूरला संघर्ष योद्धा मनोज जनांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शांतता रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. या शांतता रॅलीत मोन्नीमसह आरण, बैरागवाडी, जाधववाडी, सोलंकरवाडी, वरवडे या गावासह परिसरातील सकल मराठा समाजातील बांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. काल मोन्नीम येथील MI मंदिरात या संदर्भात बैठक पार पडली. सोलापुरात होणाऱ्या शांतता रॅलीच्या नियोजनाबाबत बैठक पार पडली. त्या बैठकीला अनेक मराठा बांधव उपस्थित होते. या बैठकीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचं पूजन करून करण्यात आली. या बैठकीला मोन्नीम शहरासह परिसरातील मराठा बांधव उपस्थित होते. शांतता रॅलीच्या नियोजनासंदर्भात ॲडव्होकेट आडकर, उत्तमराव सावंत, उदय माने, राजन सावंत, शेखर सुर्वे, दीपक सुर्वे, बाळासाहेब वागज, दत्तात्रय रणदिवे, शंकर नागणे, सागर मराळ, ऋषी कोटावळे, अनिल सुर्वेसह सकल मराठा बांधव उपस्थित होते. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा.